बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना, वैभव पाटलांची अवस्था। पाहुणा लग्न बस्ता काढायचा तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा, लग्न बस्ता व आहेरासाठी प्रसिद्ध ठिकाण। लग्नाचे शालू व सूट शेरवानी भरपूर व्हरायटी मध्ये, कांजीवरम, बनारसी, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध, होलसेल पेक्षाही कमी किमतीत। नवरदेव कलेक्शन स्वतंत्र विभाग। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट, नवरदेवासाठी खास कलेक्शन, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। आहेरासाठी जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। आहेरी साड्या, शर्ट पॅन्ट जोडी, टॉवेल टोपी, फेटा होलसेल दरात उपलब्ध, सोबतच खरेदीवर आकर्षक गिफ्ट। विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांची सध्याची राजकीय अवस्था पाहता त्यांचा बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना अशी झाली आहे। त्यांची सध्याची अवस्था पाहता त्यांचं राजकारण अतिशय अस्थिर व चंचल असल्याचं दिसून येत आहे। खानापूर मतदार संघात आमदार अनिल बाबर यांचा पाडाव करण्याच्या इराद्यानं व स्वतःच्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी ते कुठेही जाताना दिसत आहेत। विरोधाभासी राजकीय अजेंडा असलेल्या स्टेजवर उपस्थित राहताना दिसत आहेत। आमदार बाबर यांचा पाडाव करण्यासाठी भाजपाचे खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर व अमरसिंह देशमुख हेही सक्रिय आहेत। वैभव पाटील या भाजपवाल्यांच्या टोळीतही जात आहेत, त्यांच्याही गळ्यात गळे घालतायत, भाजपाशीही चुंबाचुंबी करतायत आणि परत आघाडी म्हणून भाजपवर सडकून टीका करणाऱ्या संजय राऊतांच्या खांद्याला खांदे लावून उभा राहतायत। संजय राऊत रोज भाजपाची लखतरं काढतायत, त्याच संजय राऊतांच्या सत्काराला जाऊन त्यांचा सत्कारही करतायत। इकडे मतदारसंघात भाजपाचे खासदार संजय पाटील, गोपीचंद पडळकर यांच्याही स्टेजवर जाताना दिसतायत। वैभव पाटलांची सध्याची अवस्था पाहता त्यांचा राजकीय गोंधळ उडाल्याचे दिसते आहे। आमदार बाबर यांना रोखण्यासाठी त्यांच्याकडून परस्पर विरोधी भूमिका घेतल्या जात आहेत। आमदार अनिल बाबर यांच्याशी द्वंद्व करण्याऐवजी त्यांचे स्वतःशीच द्वंद्व सुरू असल्याचे दिसून येत आहे। बाबरांना विरोध म्हणून त्यांचा बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना होत असल्याचे दिसत आहे। आमदार बाबर यांना पाडायचा त्यांचा निर्धार असेल तर त्यांनी कुठलीही एक भूमिका व विचार घेऊन मतदार संघात काम करावं, स्वतःचा पक्ष, स्वतःचा विचार रुजवावा, स्वतःचा कार्यकर्ता गावागावात निर्माण करावा, लोकांच्या जाऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत, लोकांशी नाळ जुळून घ्यावी, भाजप नेत्यांच्या भरोशावर राजकारण करता येईल असे त्यांना वाटते आहे। पण ते याच भ्रमात राहिले तर ऐन वेळी फसगत होऊ शकते। गत विधानसभेला याच भरोशामुळे त्यांना पराभवास सामोरे जाण्याची वेळ आली। पडळकरांनी संजय पाटलांनी काम करण्याचा शब्द दिला होता, पण ऐन वेळी दोघांनीही टांग दिली। खासदार संजय पाटील यांच्या काकोट्यात 4 वर्ष काढले, 4 साडेचार वर्ष काका काका केलं आणि गरजेच्या वेळी संजय पाटलांनी बाबर यांना मदत केली। वैभव पाटील स्वतः नेते आहेत, पण ते संजय पाटलांचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत होते, स्वतःचा गट त्यांच्या दावणीला नेऊन बांधत होते। अखेर त्यांच्या विश्वासू संजय काकांनीही अनिल बाबर यांनाच मदत केली। राजकारणात कोणच कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो। आज संजय पाटील व पडळकर बाबर यांच्या विरोधात एकवटले आहेत, त्यांनी बाबर विरोधाची आघाडी उघडली आहे, पण वर्षभरानंतर ही स्थिती कायम राहील याची गॅरंटी नाही। राजकारणात काहीही होऊ शकतं, त्यामुळे वैभव पाटील यांनी स्वतःचा अब्दुल्ला दीवाना करण्यापेक्षा गावागावात जाऊन स्वतःचा गट बांधावा, लोकांच्या समस्यांशी जोडून घ्यावं, लोकांचे प्रश्न सोडवावेत, यापूर्वी झालेल्या चुका दुरुस्त करून बेरजेचं राजकारण करावं। त्यांच्याकडे चांगली क्षमता आहे, इच्छाशक्ती आहे, वय आहे, वारसा आहे, गरज असणारी सर्व व्यवस्था त्यांच्याकडे आहे। त्यांनी तात्पुरत्या राजकारणाचा विचार करण्यापेक्षा शाश्वत राजकारणाचा विचार करत स्वतःचं राजकारण बुलंद करावं, कारण आता ते त्यांच्या राजकीय करिअरच्या प्रारंभाच्या टप्प्यावर आहेत। पहिल्याच टप्प्यावर स्वतःचा अब्दुल्ला दीवाना करत बेगानी शादीत नाचणं योग्य नाही। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।